तर मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत महाराष्ट्रातील क्रांतिकारक चळवळी, है की नाही? तर त्यातले पहिले क्रांतिकारक होते आपले कार्यकर्ते सेनापती बापट. कुठलचे होते? होते नगर जिल्ह्यातले. जन्म पारनेर तालुका, नगर जिल्हा, 1880 मध्ये, सॉरी 1880 मध्ये त्यांचा जन्म झाला. पूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट. पूर्ण नाव काय होते? पांडुरंग महादेव बापट. 1903 मध्ये पुणे इथे गेले, डेक्कन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. 1903 मध्ये त्यांनी BA पूर्ण केलं. 1903 मध्ये काय केलं? BA पूर्ण केलं. शिक्षणासाठी ते लंडनला गेले. शिक्षणासाठी कुठे गेले? लंडनला गेले. कोणाकडून गेले ते? कोण मदत केली त्यांनी? अभिनव भारत संस्था. कोणाची होती? स्वातंत्र्यवीर सावरकरांची. अभिनव भारत संस्थाकडून ते लंडनला गेले. काहून गेले? काहीतरी काम असेल ना, कोणी कोणाला अशीच मदत नसते करत. तर बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी ते पॅरिसला गेले, म्हणजे लंडनला गेले. लोकमान्य टिळक, त्यांचे वर्णन धगधगते अग्निकुंड असे करतात. धगधगते अग्निकुंड असे करतात. ते काही संपादक होते. 1908 मध्ये ते संपादक होते चित्रमय जगत व मराठा वृत्तपत्राचे. मराठा वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी काढलं होतं 1881 मध्ये. त्यानंतर सेनापती बापट यांनी चैतन्य गाथा ग्रंथ लिहिला. कोणता ग्रंथ लिहिला? चैतन्य गाथा हा त्यांचा ग्रंथ आहे. 1921 ते 1924 मध्ये एक सत्याग्रह झाला होता मुळशी सत्याग्रह. तिथे त्यांनी त्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले, म्हणून त्यांना सेनापती ही पदवी बहाल करण्यात आली. तेव्हापासून त्यांना सेनापती बापट नावाने ओळखलं जाते. कधीपासून? 1921 ते 1924 मुळशी सत्याग्रहात सहभागी आणि नेतृत्व केल्यामुळे त्यांना सेनापती ही पदवी मिळाली. 13 वर्षे तुरुंगात होते. अशाच चळवळीत सहभागी होत होते, सत्याग्रहात सहभागी होत होते. मग त्यांना इंग्रजांनी 13 वर्षे तुरुंगात टाकलं. 1933 प्राणयज्ञ दल संघटना स्थापन केली. प्राणयज्ञ दल संघटना 1933 मध्ये प्राणयज्ञ दल संघटना स्थापन केली. 24 सप्टेंबर 1938 24 सप्टेंबर 1938 हैदराबाद सत्याग्रहात सहभागी झाले. मग काय, निजामाच्या पोलिसांनी पकडलं आणि पुण्यात आणून सोडलं, है की नाही? निजामाच्या पोलिसांनी पकडलं त्यांना आणि पुण्यात आणून सोडलं. त्यांच्यावर काय कारवाई केली नाही. तेव्हा संस्थान होतं, हैदराबाद संस्थान होतं आणि तिथलचा निजाम हा बादशाह होता. निजाम हा करणार बादशाह होता. सम्राट सरळ त्याचे संस्थान त्याच्या हाताखाली चालायचं. 1951 गोवा मुक्ती आंदोलनात ते सहभागी झाले. सुभाषचंद्र बोसची फॉरवर्ड ब्लॉक, सुभाषचंद्र बोसचं जे फॉरवर्ड ब्लॉक नावाचं संस्था होती त्याचे महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष होते. सुभाषचंद्र बोसची फॉरवर्ड ब्लॉक नावाची जी संस्था होती त्याचे महाराष्ट्र शाखेचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर पंजाबमधील क्रांतिकारक भाग, पंजाबमधील क्रांतिकार्यात भाग घेतला त्यांनी. त्यामुळे त्यांना 1967 मध्ये 1967 मध्ये फाशी देण्यात आली. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? माहिती कशी वाटली? नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आणि अजून महाराष्ट्राचे क्रांतिकारक आपले बाकी आहे. पुढच्या लेक्चरमध्ये मी प्रत्येक एक टाकतच राहणार आहे. आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.